कबड्डीचा आणि आपल्यासोबत आहेत ऑर्गनायझर डॅरेल डिमेलो सर. नक्कीच एक स्फूर्तीदायी मुख्याध्यापक असं म्हणेन जिल्ह्यातलं मी की पालघर जिल्ह्याच्या सगळ्यात जास्त स्पर्धा जर कुठल्या मैदानावर होत असतील तर त्याचं आदर्श उदाहरण आणि आदर्श नाव घेतलं जाते डॅरेल डिमेलो. आपण त्यांच्याकडूनच हे मत जाणून घेऊया या स्पर्धा एवढ्या ते का घेतात. आदरणीय डिमेलो सर नमस्कार. राष्ट्राच्या क्रीडा विकासाच्या दृष्टीने अशा तालुका जिल्हा पातळीपासून विविध स्पर्धांचं आयोजन करणं फार अत्यंत गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने प्रशासनाने विविध क्रीडांगणं विविध संस्थांना शाळांना उपलब्ध करून द्यावी असं माझं एक नम्र मागणं सर्व प्रशासनाकडे आहे. क्रीडा संकुलं जी काही आहेत विविध तालुक्यांमध्ये ती योग्य प्रकारे विकसित करावी जेणेकरून विद्यार्थ्यांना चांगल्या क्रीडांगणांवरती खेळण्याचा अनुभव प्राप्त होईल आणि अशा स्पर्धांमधूनच आपल्या देशाचे खेळाडू घडतात आणि ते घडवण्याची जबाबदारी सर्व शिक्षकांची सर्व शाळांची क्रीडा शिक्षकांची आहे विविध संस्थांची आहे क्रीडा संस्थांची आहे आणि तेवढीच जबाबदारी प्रशासनाची आणि शासनाची देखील आहे. त्या दृष्टीने या स्पर्धांचं आयोजन करणं हे फार महत्त्वाचं असतं आणि म्हणून आमची संस्था या सगळ्या स्पर्धांचं आयोजन करण्यासाठी नेहमी प्रोत्साहन देत असते आणि नेहमीच कार्य करत असते. आपण पाहिलात डिमेलो सरांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे एक हरहुन्नरी मुख्याध्यापक आणि मी नेहमी म्हणत असतो आवर्जून की असे मुख्याध्यापक प्रत्येक शाळेला लाभले तर क्रीडा विकास कोण म्हणतो थांबेल आवर्जून पुढे जाईल. मी प्राध्यापक किरण टोळात एक क्रीडा कार्यकर्ता एक राष्ट्रीय पंच एक क्रीडा शिक्षक एक इंडिया टीम सिलेक्टर या नात्याने सगळ्या खेळाडूंना पंचांना आयोजकांना शुभेच्छा देतोय की जो पहिली पकड आहे.